नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बिना पाकाचे मऊसूत असे लाडू बनवणार आहोत आणि तेही टिप्स सहित। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो बारीक रवा घेतले आहे आणि कपाने 4 कप हे झालेला आहे। आणि जितकं रवा आहे तितकीच मी इथे पिठी साखर घेतली आहे। त्यानंतर 1 कप डालडा मी घेतली आहे, तर याला गरम करून मग घ्यायचं आहे। त्यानंतर 1 कप तूप आपल्याला लागेल तसे नंतर आपण तूप घेणार आहोत। त्यानंतर काजू बदाम याची बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे। 125 ग्रॅम खवा घेतलेला आहे आणि 1 चमचा विलायची पावडर। गॅसवर मी कढई ठेवली आहे। कधीही रवा भाजताना जाड कढई घ्यावी, त्यामुळे रवा भाजताना खाली ते तळाशी चिकटणार नाही। तर इथे मी सुरुवातीला 1 कप डालडा घेतले आहे। डालडा म्हणजेच वनस्पती तूप। डालडा आता गरम झालेला आहे, तर यामध्ये आता आपण हा रवा टाकूया। गॅस बारीक काचेवर ठेवून आपण हे सतत ढवळत याला छान सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आपण बिना पाकाचे लाडू करत आहोत। जेव्हा आपण पाकाचे लाडू बनवतो तेव्हा लाडू पटकन बसले जातात, पण बिना पाकाचे लाडू करत असताना ते लवकर बसले जात नाही, सुटतात। तर त्यामुळे इथे मी डालडा वापरलेला आहे। तर डालडा वापरल्यामुळे याला छान असं बाइंडिंग येतं। लो टू मीडियम गॅसवर याला सतत ढवळत मी एक जवळपास 7 ते 8 मिनिट भाजून घेतले आहे। आता आपण तूप टाकून भाजून घेणार आहोत। तर एकदम तूप न टाकता थोडे थोडे करून आपण अंदाज घेत घेत मग आपण भाजत राहणार आहोत। अर्धा कप तूप टाकून मी भाजून घेतले आहे। तर अर्धा रवा आता भाजून झालेला आहे। अर्धवट भाजून झाल्यानंतर यामध्ये आता आपण हा खवा टाकणार आहोत। खवा असा सुटा सुटा करून टाकायचा आहे, म्हणजे यामध्ये तो छान असा मिक्स होतो। आणि या रव्यासोबतच हा खवा छान भाजला जातो। हे पहा, छान असं मिक्स करत भाजून घ्यायचं आहे। खवा टाकून भाजून घेतले आहे, तर थोड्या वेळाने परत थोडंसं आपण हे तूप टाकायचं आहे। थोडं थोडं तूप टाकून भाजल्यामुळे रवा छान असा फुलला जातो, त्यामुळे थोडं थोडं करून तूप टाकायचं आहे। याचा छान असा सुवास येईपर्यंत त्याला परत भाजून घ्यायचं आहे। रवा छान आता भाजून झालेला आहे, तर जितकं तूप राहिलेलं आहे त्याच्या आपण निम्म टाकायचं आहे आणि परत 1-2 मिनिट आपण हे परतून घ्यायचं आहे। रवा छानपैकी भाजून झालेला आहे, तर एका परातीमध्ये आपण हा रवा काढून घेऊ। लगेच यामध्ये आपण ही पिठी साखर टाकायची आहे। त्यानंतर ड्रायफ्रूटची पावडर आणि 1 चमचा विलायची पावडर। उलटण्याने आपण हे सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे।
आता याला छान असं मिक्स करून एका ठिकाणी मी हे करून ठेवलेलं आहे, त्यामुळे ते थंड होणार नाही, लागेल तसे आपण हे लाडू वळायला घेणार आहोत। लहान मोठा जसा तुम्हाला आकार हवा आहे तसा तुम्ही करून घ्यायचा आहे। हे पहा, एक लाडू वळून झालेला आहे। अशाच पद्धतीने बाकीचे आपण वळून घेऊ। हे पहा, सर्व लाडू वळून तयार आहेत। तर अर्धा किलोमध्ये 36 लाडू बनून तयार झालेले आहेत आणि एक छोटासा लाडू बनलेला आहे। तर यासाठी आपण 1 कप तूप घेतलं होतं, तर त्यातील इतकं तूप उरलेलं आहे। यामध्ये ड्रायफ्रूटचे काप टाकायचे नाहीत, तर ड्रायफ्रूटचे काप टाकल्यामुळे लाडू वळायला खूप अवघड जातात, त्यामुळे ड्रायफ्रूटची पावडरच वापरायची आहे। खवा वापरताना आपण जेव्हा रवा भाजतो त्यामध्ये आपण जर खवा टाकला तर तो कडक होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण जेव्हा आपण पिठी साखर टाकतो त्यावेळेला आपण खवा टाकला तर ते अजिबात कडक होत नाही आणि लाडू छान मऊसूत होतात। शक्यतो लाडू वळत असताना गरम गरम नसतानाच ते लाडू वळून घ्यावेत, आणि शेवटी शेवटी थंड झाल्यानंतर थोडंसं उरल्यानंतर लाडू जर वळले जात नसतील तर त्यामध्ये थोडासा दुधाचा शिंतोडा मारून मग लाडू वळावेत, म्हणजे ते छान वळले जातात। यामध्ये आपण पाणी आणि दुधाचा वापर केलेला नाही, त्यामुळे हे लाडू खूप दिवस छान टिकतात। तर हे बिना पकाचे मऊसूत लाडू बनून तयार आहेत। तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।